राज्यातील 25 किल्ल्यांचं रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी संताप व्यक्त करत आक्षेप घेतलाय. शिवरायांचा आशीर्वाद घेऊ आता गड किल्ले विकू हातोहात अशी रणनीती भाजपा आखतय. छत्रपतींचा राजकारणासाठी वापर भाजप करतय अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. शिवछत्रपतींचा आशीर्वाद आता चला गड किल्ले विकूया हातोहात अशा तऱ्हेची परिस्थिती या ठिकाणी आहे. केवळ शिवछत्रपतींचा राजकारणासाठी उपयोग या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेला आहे निश्चितपणे सांगता येईल. एकंदरच वर्षानुवर्षाची ही असूया जी आहे शिवछत्रपतींबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल आणि मराठा साम्राज्याच्या पराक्रमाबद्दल ही वेळोवेळी दिसून आलेली आहे. त्यामध्ये सावरकरांनी केलेली टीका असू दे शिवाजी महाराजांबद्दल, किंवा संभाजी महाराजांना गोळवळकरांनी बतफैली म्हटलेलं असू दे, किंवा दादोजी कोंडेवांसारखं पात्र त्या ठिकाणी इतिहासामध्ये जाणीवपूर्वक कारस्थानानं घुसवण्याचा प्रयत्न असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या असूयेचं त्या ठिकाणी रूप घेत आहेत. शनिवार वाडा निश्चितपणे या लिस्ट मध्ये कधी येणार नाही. आणि दुसरीकडे सालेर सारखा किल्ला असेल, घोडबंदर सारखा किल्ला असेल, सालेर तर हे सोनेरी पान आहे मराठा साम्राज्याचं आणि शिवछत्रपतींच्या एकंदर पराक्रमाचं, ते देखील या ठिकाणी विकण्यासाठी मागे पुढे राहिले नाहीत. MTDC रिसॉर्ट काश्मीरमध्ये करण्याकरता यांच्याकडे पैसे आहेत, परंतु महाराष्ट्राची अस्मिता त्याचं संरक्षण करण्याकरता या महाराष्ट्राच्या पराक्रमाचं इतिहासाचं मराठा साम्राज्याचं शिवछत्रपतींच्या इतिहासाचं संरक्षण करण्याकरता यांच्याकडे पैसे नाहीत. हे दुर्दैवाचं आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. दरम्यान भाजपच्या या निर्णयामुळे छत्रपतींचा अपमान झालाय आणि तो सहन केला जाणार नाही अशी भूमिका शिवचरित्रकार अमोल मिटकर यांनी मांडली आहे. मी आता सध्या महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तसेच महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल साहेब यांची सरकारच्या बाबतीत चाललेली सारवासारव पाहिली. त्यांनी त्यांच्या बोलण्यातून असा उल्लेख केलेला आहे की गोवा असेल, पॉंडेचेरी असेल, मध्य प्रदेश असेल, या धर्तीवर महाराष्ट्राच्या गड किल्ल्याच्या संवर्धनाच्या बाबतीत फडणवीस सरकार किंवा BJP सरकार हे फार कटिबद्ध आहे अशा आशयाचं त्यांची ती बाईट होती. त्यानंतर ते असे बोललेत की नागपूर जवळचा किल्ला असेल किंवा नळदुर्ग किल्ला असेल असेच किल्ले आम्ही त्या ठिकाणी भाडेतत्वावर वगैरे घेत आहोत. नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास सन्माननीय जयकुमार रावल साहेबांनी वाचावा. किल्ला हा कुठलाही असू दे किंवा गढी कुठली असू दे, महाराष्ट्रामध्ये गड किल्ले गळ्या अगदी जुन्या काळातील देशमुखांच्या गळ्या सुद्धा महाराष्ट्र राज्याची अस्मिता राहिलेल्या आहेत. आता परत प्रश्न असा येतो की यांनी ऐनवेळी हा निर्णय का घ्यावा आणि भाडेतत्वावर किल्ले देण्यामागचा यांचा उद्देश काय, हे कृपा करून महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यावं. सरकारची बाजू ते सावरासावर करतायत सांगताना अत्यंत खेद सुद्धा वाटतोय की सन्माननीय खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांची सावरासावर केली. माझं महाराज साहेबांना सुद्धा विनंती आहे की गड किल्ले संवर्धनासाठी जो निधी हे उपलब्ध करून देणार होते तो निधी सुद्धा अजून उपलब्ध झालेला नाही. गोव्याला पॉंडेचेरीला इतिहास वेगळा असेल पण महाराष्ट्राच्या गड किल्ले आणि बुरुजाला हा वेगळा इतिहास आहे. इथं मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि ही आमची सर्वांची अस्मिता आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा किल्ला अगदी छोटी गढी जरी असेल तरी त्याचं अशा पद्धतीनं भाडेतत्वावर जर हे सरकार काही भाडेतत्वावर देण्याचा प्रयत्न करत असेल तर एक शिवभक्त म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती, बाबासाहेब आंबेडकरांना, शिवरायांना, अहिल्याबाईंना, अण्णाभाऊंना मानणारा हा सर्व बहुजन समाज हा छत्रपती शिवरायांचा हा झालेला अपमान सहन करणार नाही. जयकुमार रावल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही जाहीर या ठिकाणी हे करतो, म्हणजे आवाहन करतो की जर परत तुम्ही गड किल्ल्यांच्या बाबतीत अशी भूमिका घ्याल तर येणाऱ्या काळात रायगडाच्या टकमक टोकावरून जनता तुमचं मतरूपी कडेलोट करेल हे लक्षात ठेवा. कारण जनतेच्या अस्मितेला तुम्ही छळलेला आहे, शिवप्रेमींच्या अस्मितेला तुम्ही छळलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. आता सरकारकडून रावल साहेबांनी सावरासावर करू नये. तुम्ही हे पाप केलंय हे तुम्ही अत्यंत मनापासून कबूल करावं. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार. दरम्यान याबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिल्या. गड किल्ल्यांच्या बाबतीत ही चुकीची अफवा पसरवण्यात येते, त्याबाबत वस्तुस्थिती ही वेगळी आहे असं रावल यांनी म्हटलंय. पाहूयात. माध्यमांच्या कडनं एक असं कळलंय की काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यासंदर्भात काही अफवा तयार करून काही भडकाव विचार मांडलेले. मला नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये 3 टाईपचे किल्ले आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले, दुसरे इतिहासामध्ये असलेले महत्वाचे किल्ले, ASIच्या ताब्यात असलेले किल्ले, आणि अजून एक कॅटेगरी किल्ल्यांची आहे जी गावोगावी अशी किल्ले आहेत जे कोणाकडेही कोणाच्या ताब्यात नाही, रेव्हेन्यूच्या ताब्यात आहे आणि ते दुर्लक्षित आहे, भग्न अवस्थेमध्ये आहेत. असे जे किल्ले आहेत
या किल्ल्यांचं देखभाल दुरुस्ती व्हावी या संदर्भातली एक पॉलिसी करण्याचं काम आपल्याकडे चाललेलं आहे. त्या पॉलिसीच्या माध्यमातून ते गड किल्ले अडॉप्ट करून त्याची देखभाल दुरुस्ती व्हावी. तिथे त्याच्यामध्ये लाईट अँड साऊंड शो असेल ते आपल्याला करता येईल, त्याच्यामध्ये म्युझियम करता येईल, त्याच्यामध्ये न्याहारी निवासची व्यवस्था करता येईल. आणि असे जे भंगलेले दुरावस्थेमध्ये असलेले किल्ले आहेत ज्यांच्याकडे साधा वॉचमॅन जिथे नसतो अशा किल्ल्यांच्या संदर्भातली एक पॉलिसी तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि लॉंग टर्म पद्धतीवर लोकांना त्यांना अडॉप्ट अ फोर्ट देखभाल दुरुस्तीसाठी देता येईल. भारतातल्या प्रत्येक राज्यांनी अशी एक पॉलिसी बनवली आहे. फार पूर्वीपासून मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पॉंडिचेरी या सगळ्या, गोवा या सगळ्या राज्यांनी केली. दुर्दैवानी ज्या राज्यामध्ये सर्वात जास्ती किल्ले आहेत त्या राज्यामधले मागचे राज्यकर्त्यांनी कुठली पॉलिसी केली नाही. किंबहुना स्वतःच्या मतदारसंघामध्ये असलेल्या किल्ल्याला रुपयाभर सुद्धा या किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी या निधीच्या माध्यमातून दिला नाही हे सुद्धा आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. आणि म्हणून ग्रेड एकचे एएसआयच्या ताब्यात असलेले किंवा सांस्कृतिक महत्व असलेले ते नाही तर रेव्हन्यूच्या ताब्यात असलेले, पर्यटनच्या ताब्यामध्ये असलेले, उदाहरणतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला निवती किल्ला, अहमदनगर जिल्ह्यामधला मांजरसुंबा किल्ला, नागपूरचा जवळचा असलेला नगरधन किल्ला, मराठवाड्यामध्ये असलेला नळदुर्ग किल्ला, असे अनेक किल्ले आहेत जे कुठेही त्यांना स्थान नाही, त्यांचं दुर्लक्ष होत आहे. आणि मग किल्ले वाचवण्याच्या दृष्टिकोनातून एक हेरिटेज पॉलिसी इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र दुर्दैवाने शेवट आहे की आपण ती पॉलिसी बनवतोय आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे किल्ल्यांचं देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे हा त्याच्या माध्यमातला हेतू आहे. ना काही लग्न लावणं कार्यक्रम करणं हे जे म्हणणं आहे हे चुकीचं आहे, ही अफवा आहे. विना काय माहिती घेता कुठलं तरी निराधार आरोप करणं सुद्धा चुकीचं आहे. या माध्यमातून भावना भडकतात आणि म्हणून माहिती घेऊन याच्यावर वक्तव्य केलेलं हे जबाबदारीचं असेल असं मला वाटतं. आणि म्हणून या संदर्भातली मी माहिती देत आहे.